नमस्कार. परवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या माध्यमातून एक जाहिरात माझ्या पाहण्यात आली आणि त्यात डोंकावळे दाखवले होते. खर तर आपल्याजवळ 10 खासदार सुद्धा नसताना पंतप्रधान पदाची स्वप्न पाहणारे, त्याच्या बरोबरच एक चिव चिव चिमणी, देशाचा आणि राज्याचा विकास सहन न होणारा, पोटशूळ उठल्यानं कोंडून घेणारा, जबाबदारीची जाणीव नसणारा खोटा डोंकावळा, त्यानं खोटं नरेटिव्ह पसरून सकाळी बांग देणारा एक विठू विठू पोपट सांभाळलाय, जातीयवादी आणि नकारात्मक राजकारण पेरणारा हा अजून एक डोंकावळा, सतत नाना म्हणत पप्पूच्या आदेशाची वाट पाहणारा, राज्यामधील महायुतीचं सरकार जावं म्हणून 2.5 वर्ष देव पाण्यात घालून बसलेले हे 3 डोंकावळे अत्यंत निराश आणि हताश झालेत. त्याचा हा विकृत चेहरा आणि पाताळ यंत्री उद्धार दुसरं काय. एक लक्षात घ्या, तुम्ही कितीही टीकास्त्र सोडली, अगदी कमरेखाली वार केले तरीही राज्यातील जनता ही महायुतीच्या कारभारावर खुश आहे. राज्यात पुन्हा हेच महायुतीचं सरकार सत्तेवर येणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्रागा करत हात चोळत बसण्याशिवाय तुमच्याकडे दुसरं आहे तरी काय. स्मशानातल्या फांद्यावर बसून दिवसभर काव 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 करणारे हे डोंकावळे पाहून जनता तुम्हाला वैतागली आहे, पूर्ण हैराण आहे. महायुतीचा जनहितकारी कारभार पुढील 5 वर्ष असाच सुरू राहणार आहे हे निश्चित आहे. या डोंकावळ्यांची अवस्था तेलही गेलं, तुपही गेलं आणि हाती धुपाटणं आलं अशा पद्धतीची झाली. आणि हो, हे सांगायला कुणा ज्योतिषाची मुळीच गरज नाही बरं का. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.